सर्वप्रथम तर मी अपक्ष लढवण्याचा जालना विधानसभा 101 मधून निर्णय घेतला. आता राहिला विषय कोणाकडून, तर आता अपक्षाला तर कोणता पक्ष नसतो, पण तरीही मग आम्हाला मी मागच्या काळामध्ये जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते त्यावेळेस मी पूर्ण चळवळीमध्ये सहभागी होतो. छत्रपती संभाजी उद्यानाजवळ मी उपोषणाला त्या उपोषणामध्ये सहभाग घेतला. मराठा क्रांती मोर्चाच्या याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. मग त्या अनुषंगाने मी जरांगे पाटलांकडून म्हणजे मदतीची अपेक्षा करतो. त्यांनी जर पाठिंबा दिला तर अजून हा माझा खडतर मार्ग हा सोपा होईल असं माझं मत आहे. तुमची स्पर्धा कोण असेल रे? माझी स्पर्धा कोण आता कोणासोबत म्हणून नाही. आता एवढे उमेदवार असणार आहेत त्रिकोणामध्ये, कमीत कमी 10-15 काय, आता अजून किती अपक्ष असतील, वेगवेगळ्या पक्षातून असतील. मी कोणा एका व्यक्तीचा म्हणून स्पर्धक नाही. मी इथं मला किंवा माझ्या लोकांना न्याय भेटावा त्यासाठी मी उभा आहे. अशातच तुमची काही जरांगे पाटलांशी चर्चा झाली का? जरांगे पाटलांशी सकारात्मक चर्चा झाली. परवा दिवशी आम्ही रात्री त्यांना भेटून आलो. त्यांना मी केलेल्या कार्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. तसं मुळात पहिल्यापासून त्यांच्या कानावरती ही माहिती होती. अशा प्रकारचं त्यांनी मला एक सूचक वक्तव्य केलं की त्यांना पूर्वीपासून मी केलेल्या मराठा क्रांती मोर्चातल्या सर्व कार्याची त्यांना माहिती आहे असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून सगळे. तुम्ही विधानसभा निवडणुकीत उतरले, महायुतीचा उमेदवार फटका बसला असं वाटणार नाही. महायुतीचा आणि माझा जर तसं जर तुम्ही म्हटलं तर माझा काही संबंध नाही. मी ना त्यांच्याकडून कोणतं उमेदवारी घेतलेली आहे ना माझ्याकडं कोणतं तिकीट याच्यावर लढलेलो आहे. ठीक आहे, वडील त्या पक्षामध्ये आहेत तर तो त्यांचा प्रश्न राहील. आणि मी अपक्ष म्हणून लढतोय ना. आता उद्या माझेही स्वप्न असू शकतात, मलाही पुढे जायचंय. मग मी किती वेळ थांबावं? मलाही माझे थांबण्याला मर्यादा आहे. मग माझी इच्छा होती, मला लढायचंच होतं आज ना उद्या. आज वेळ चालून आली, ठीक आहे, लढतोय. काय अजेंडा असणार आता? अजेंडा म्हणजे जालन्याचा विकास. आता मग तो ग्रामीण असो नाही तो शहरी असो, त्याच्यामध्ये वर्गवारी नाही. मला वाटतं की गेल्या 15 वर्षापासून ग्रामीणकडे तर 100% दुर्लक्ष झालेलं आहे. 15-1 वर्षापूर्वी जे रस्ते झाले होते त्यानंतर ग्रामीणमध्ये आजचा गायक एकही रस्ता हा नव्याने परत झालेला नाही. झाला असेल तर कोणी दाखवून द्यावं. हा छोटे मोठे पुलं झालेले आहेत पण रस्त्याचं पूर्ण रस्त्याचं नूतनीकरण असं कोणतंच झालेलं नाही. पुलं झालेले छोटे छोटे, ते पण असे फार काही मोठे पूल असे म्हणून झालेले नाही. मग ते सांगतील की नाही हा पूल झाला तो पूल झाला. ते पण त्यांचं वोटर जिथं जास्त होतं त्या गावामध्ये त्यांनी पूल केला. आपलं नेत्याचं काम काय असतं की तुम्ही ना पक्षनिहाय लोकांकडे बघू नका की हा त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याचं काम करायचं नाही करायचं हा विचार करूच नका ना. तुम्हाला जनता ही सगळी एका दृष्टीने तुम्ही बघितलं पाहिजे. सगळ्यांचे कामं झाले पाहिजे. शहरामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तर हॉटेल ते तो आपला तळ मुक्तेश्वर द्वार तिथपर्यंतचा तो रस्ता कशामुळे रखडलाय आज इतक्या दिवसाचा? मला एक सांगा, किती मोठी ट्रॅफिकची अडचण आहे आज जालन्यामध्ये? होतोय का सॉल्व? जर तुम्ही तो रस्ता केला असता तर आजपर्यंत ती अर्ध्याच्या वरती ट्रॅफिक तिकडून डायव्हर्ट झाली असती. शनी मंदिरला जे एवढी कुचंबन होती, रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात, एक मोठी गाडी गेली तर तिकडून समोरून पूर्ण ट्रॅफिक जाम होती. आज हे आठवडी बाजार इथं मस्तगडला बसतो, याला तुम्ही परमनंट जागा आजपर्यंत का उपलब्ध करून देऊ शकले नाही? कित्येक प्रश्न आहे. आज दिवाळी आहे पण छोट्या छोट्या बिचारे गोरगरिबांच्या गल्ली बोळातले स्ट्रीट लाईट बंद आहेत. कोणती दिवाळी त्यांनी सादर करायला पाहिजे? ओके,